भगवती साई संस्थानचे संस्थापक आणि पनवेल येथील साई मंदिरचे निर्माणकर्ते जगद्गुरू बालयोगी श्री साई नारायण बाबा यांचे गुरुवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले आहे. नारायण भगवती अय्यर उर्फ श्री साई नारायण बाबा यांना त्यांच्या प्रकृती अस्वस्थामुळे कोपरखैरणे येथील रिलायन्स हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले होते, परंतु गुरुवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. ही बातमी पनवेलमध्ये पसरताच साई भक्तांवर दुःखाचा डोंगर कोसळला. अनेकांनी फोन करून संबंधित संस्थेशी संपर्क साधून माहिती घेतली. विविध सामाजिक उपक्रम, हजारो जणांचे मोफत विवाह, कोरोना काळात केलेले मोफत धान्य वाटप, विधवा माता भगिनींना केलेली मदत, तसेच साईबाबांवर केलेले प्रवचन, अनेक निराधार गोरगरिबांना वेळोवेळी केलेली मदत, यामुळे श्री साई नारायण बाबा पंचकोशीसह देशात परदेशात प्रसिद्ध होते. देश विदेशातून अनेक भक्त त्यांचे दर्शन, आशीर्वाद व प्रवचन ऐकण्यासाठी पनवेलमध्ये येत असत. गोरगरिबांसाठी त्यांनी अनेक सोहळे व कार्यक्रम राबविले होते. तसेच सामाजिक बांधिलकी म्हणून रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर, डोळे तपासणी शिबिर आदी उपक्रम राबविले होते. गेल्या काही दिवसापासून त्यांच्या प्रकृती अस्वस्थामुळे ते घरातच होते. नुकतेच त्यांना कोपरखैरणे येथील रिलायन्स हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले होते, परंतु गुरुवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.